असं भुजबळ साहेब आधी म्हटले होते का? नाही नाही, हे बघा, माननीय छगन भुजबळ साहेब हे आमच्या मंत्रिमंडळामधले एक आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये या मताचे ती आहेत. तुम्ही भुजबळ साहेबांचं वक्तव्य काढून बघा, ते काय म्हणतायत, आमच्या आरक्षणामध्ये दुसरा कोणी वाटेकरी देऊ नका, म्हणजे त्यांचं आरक्षण कमी करून दुसऱ्या कोणाला तरी देऊ नका. त्यांचं म्हणणं त्यांच्या ठिकाणी रास्त आहे. त्यांचं ओबीसी आरक्षणाचं जी त्यांची भूमिका आहे ती पटवून देण्यासाठी, समजून सांगण्यासाठी, त्याच्या बाबतीतला आग्रह धरण्यासाठी ते गेले असतील पवारसाहेबांच्याकडं. आणि मला वाटतं भुजबळ साहेब असंही म्हणाले आहेत ना की कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याकडे जावं लागलं ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी, चर्चा करायसाठी, तर त्यांची तयारी आहे. त्यामुळं राजकीय दृष्ट्या तिकडे बघण्यापेक्षा ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नासाठी ते गेले असावेत असं माझं तरी मत आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.